इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। अमरावती जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या शासकीय कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मुख्य अधिकारी श्याम सुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात सर्व तालुक्यात दिव्यांगांचे ऑनलाईन तपासणी करून त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र, नोंदणी व तपासणी शिबिर संपूर्ण तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 7 जानेवारी 2022 रोजी अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग, अपंग, कर्णबधीर व इतर अपंगांना येथे बोलवून या अपंगांचे शारीरिक विनायंत्रद्वारे तपासणी करण्यात आली। यामध्ये 0 ते 7 वर्षांचे मुले, 7 वर्षांपासून तर 80 वर्षांच्या नागरिकांच्या तपासणीचा समावेश होता। हे ऑनलाईन तपासणी शिबिर प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। याकरिता अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलविण्यात आले होते। सोबतच अंजनगाव पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या सहकार्यासाठी सहभाग घेतला होता। अंजनगाव ग्रामीण रुग्णालयाचे स्थानिक डॉक्टर अधिकारी यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवून शिबिराला सहकार्य केले। अंजनगाव सुरजीचे तहसीलदार महसूल प्रशासनाच्या वतीने तांत्रिक पद्धतीने सेतू कॅम्प्युटरची व्यवस्था करून देण्यात आली होती। चर्चेचा विषय आहे की या ग्रामीण रुग्णालयाच्या पूर्ण जागेत जे अपंग दिव्यांग व्यक्तींच्या शिबिराचे आयोजन केले होते त्या ठिकाणी 2000 नागरिक विना मास्क व कोणतेही कोरोनाचे पालन न करता मोठी गर्दी करून चेंगराचेंगरीचे वातावरण बघायला मिळाले। कोरोना संसर्गजन्य रोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शासकीय नियमाची ऐशी तैशी कर्मचाऱ्यांनी केली। अशा पद्धतीची शिबिर शासकीय कार्यालयात आयोजित करून नियमाची अशी तशी करणे, अशा पद्धतीने गर्दी करणे हे कितपत योग्य आहे, हा आता अंजनगाव सुरजी व ग्रामीण भागात चर्चेचा विषय आहे। आणि याच ठिकाणून त्यांना महिन्याभरांना प्रमाणपत्र मिळते। मला सामाजिक कार्यकर्त्या आपण हा इतका मोठा अपंगाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि इतके मोठे अपंग आहे त्या मित्रांना आपण काय प्रमाणपत्र दिली किंवा देणार आहात? थोडीशी मला गैरसोय झाल्यासारखे वाटते, कारण की आपल्या तालुक्यामध्ये अपंग आणि आजारी लोक हे भरपूर लोकसंख्या, 2000 वर लोकसंख्या आहे। जे गव्हर्नमेंटने पहिले जे तालुका अधिकाऱ्याला जे अधिकार दिले होते ते काढून टाकले आणि जिल्हा अधिकाऱ्याला अधिकार दिले, हे चुकीचं झालं, कारण की जिल्हा अधिकारी कॅम्प घेऊ करू शकत नाही, एवढं काम करू शकत नाही। माझी एक शासनाला विनंती राहील की त्यांनी तालुका अधिकाऱ्याला त्याचे अधिकार द्यावे। आणि आता जो कॅम्प आहे या कॅम्पमध्ये 2000 रुपये आल्यावर 300 ते 400 परतच प्रमाणपत्र मिळाले, अजून सुद्धा हा कॅम्प कमसे कम 8 दिवसांनी ठेवण्यात यावा आणि ह्या अपंग आपण आहात। मला सांगा की या कोरोनाच्या काळात इतका मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला की काय आपल्याला अवघड वाटले? मांग घेतो आणि जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही करून घेतला। जवळजवळ 80 विद्यार्थ्यांपर्यंत तपासणीसाठी अर्ज ठेवतो आणि या माध्यमातून जे पालकांना त्रास होत होता जिल्हा स्तरावर जाण्याचा तो झाला नाही आणि विद्यार्थ्यांची प्रवासपत्र काढण्याचा आमचा प्रयत्न। मला सांगा अरुण भाऊ, असा आजचा कोणता उपक्रम आपण राबविला आणि किती लोकांनी आपल्या सहभागी? या ठिकाणी जो अपंगाचा कॅम्प आहे या अस्मिता योजनेतून आहे। या ठिकाणी सकाळपासून हा कॅम्प चालू झालेला आहे। या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 380 वर जिल्ह्यात व तालुक्यात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत असताना सुज्ञ डॉक्टरांनी अपंगांचे शिबिर आयोजन करून काय साध्य केले असा प्रश्न आता निर्माण झालाय। जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, तहसीलदार जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर अमोल नालट, डॉक्टर अमोल भातुलकर, डॉक्टर भावना पुरोहित, डॉक्टर श्रद्धा हरचे, डॉक्टर सायली डबे, डॉक्टर तरुण पटेल, डॉक्टर साकीब, डॉक्टर विशाल हतोडकर, डॉक्टर रुपेश काळे, डॉक्टर जहूर, डॉक्टर अजय सोळंके, प्रीतम शेंडे, संतोष गावंडे, डॉक्टर सुशांत बळगे, डॉक्टर स्वप्ना निभोरकर, निलेश ढेंगळे, डॉक्टर नम्रता सोनवणे, शशिकांत कसाटे, दिनेश खरात, अमोल गुल्हाणे, सतीश हुमणे अशा डॉक्टरांचा समावेश असून सिस्टर ज्योती मुरेकर, रंजना गायगोले, विस्ताराधिकारी अंजनगाव मनोज बर्दे, संदीप चिंचोळकर, मनोज ताटे, अपंग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला होता। यामध्ये पतंजली, लोकजागरच्या संगीता मेन,
तालुका अध्यक्ष अपंग सेल संघटना अजय वहरवाग, सामाजिक कार्यकर्ते अरुण सेवाने, बाळासाहेब रोंगे, रमेश सावळे, कैलास वाघपांजर, अंबरनाथ, सहशिक्षक इत्यादी पदाधिकारी कार्यक्रमाला हजर होते. तपासणीमध्ये अस्थिव्यंग रुग्ण 143, नेत्ररुग्ण तपासणी 90, मुकबधीर रुग्ण 46, मतिबंध रुग्ण 108, दिशा ग्रुप 20 अशा रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 450 व्यक्तीने या ऑनलाईन प्रमाणपत्र नोंदीचे लाभ घेतले. ग्रामीण भागातील RBSK चे डॉक्टर जहूर यांच्या पथकातील डॉक्टर सिस्टर भाग्यश्री पोटे, अनुराधा प्रजापती, नायला मोहम्मद, पर्सचे विनोद राऊत हे सुद्धा उपस्थित होते. आता हे पाहणे महत्वाचे आहे की झालेल्या गर्दीतून दिव्यांग अपंग यांना न्याय मिळते की कोरोना पॉझिटिव्हचे सर्टिफिकेट. काही नागरिकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की इतका मोठा महाभयंकर रोगाच्या संकटात निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीची शिबिर घेण्याची नक्कल या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना का आली? आता पसरणारे संसर्गजन्य रोगाला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी आता दखल घेतील का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्र TV 24 करिता प्रेमदास तायडे, अंजनगाव, सुरजी.